अरे वाह, आज एकदम खुश दिसती आहेस. छान झालाय हा मेकअप. थँक यू. आता ज्या मुलीसाठी घरात लगीन घाई सुरू आहे तिने असंच मेकअप करून छान दिसणार आलंच नाही का? म्हणजे यश येतो ना दुपारी खास जेवायला. आता करा तयारी लग्नाची. यश चक्र पुन्हा आलंच का डोक्यात? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याने काय चमकेशिरी केली आहे ना तेच कळत नाहीये मला. आई आणि आजोब दोघांनीही त्याच्या नावाचा जप करायचा तेवढा बाकी ठेवलाय. आता तुझ्या नशिबात बहुतेक माझीच वहिनी होणं लिहिलेलं दिसतंय बघ. म्हणजे तुमची मुलगी आमच्याकडे आणि आमची मुलगी तुमच्याकडे, म्हणजे दोघी सुखी. सुखी माय फुट. मूर्ख मुलासोबत मी कधीच सुखी होऊ शकत नाही, कधीच नाही. पण आता काय करू तेच कळत नाहीये मला. काय करायचं काय करायचं? पळून जा घरातून. काय पळून जाऊ? पण कसं शक्य आहे ते? आणि पळून जाणं इतकं सोपं आहे का? अगदी सोपं असतं. चहा चहा वारा. म्हणजे अगं नागपूरमध्ये माझी एक मैत्रीण राहते, एकटीच राहते. मी तिला सांगेन. तू अजिबात काळजी करू नकोस, बिंदास जा पळून. खरंच मी काही दिवस तिथे राहू शकेन? काही दिवस की क्या बात है. मी सांगेन तेवढे दिवस ठेवून गेल तुला. रूपा रूपा किती काळजी घेतेस तू माझी. आता मैत्रिणीसारखी नणंद म्हटल्यावर तेवढं तर करायलाच हवं नाही का? थँक यू सो मच. आता ब्रेकफास्ट साठी चल, नाही तर वॉरंट निघायचं आपल्या नावाने. चला मी आलेच. काळजी तर मी करतेच ग, तुझी आणि तुझ्या घरच्यांचीही. सगळ्यांचं नीट सत्यानाश केल्याशिवाय बरं वाटणार नाहीये मला. लेडी बाळा, अग थोडी हास. आता भाऊ येणार आहे ना जेवायला, मग ही बघा. काय ग, तू कुठे निघून गेली होतीस मधूनच? मी पूजाला ब्रेकफास्ट साठी बोलवायला गेले होते. ती जरा बाहेर चालली आहे. एक मिनिट. हे बघा, यश येणार आहे आज जेवायला. तुम्ही दोघी जरा कल्याणीला स्वयंपाकघरात मदत करा, तिला एकटं पाडू नका. आई मी पटकन पार्लर मध्ये जाऊन येते. हा आत्ता तू मूर्ख आहेस का? बुटीक पार्लर म्हणजे पुन्हा पूजावंच पळून? नाही नाही अक्का साहेब, जाऊ द्या ना. यश येणार आहे ना म्हणून. जागत पण लवकर ये. हा
देवकी रूपा एक काम कर, तू पण जा तिच्या सोबत। मी अब हो ना, म्हणजे ही कशाला हवी आहे? आई मीन पार्लर मध्ये आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते ना, आणि सगळ्या अपॉइंटमेंट्स फुल आहेत, तेव्हा मी लगेच जाऊन येते। हा मला ना काही कळतच नाही। अरे सकाळी उठल्यावरती देवाचं नाव घ्यावं, चार फुलं वाहावीत त्याला, दोन घास खावे, हे सगळं राहिलं बाजूला, आणि हे सगळं सोडून जायचं कुठे? तर रंगरंगोटी करायला। रंगरंगोटी नाही आजोबा, रूपा सासूबाई मी जरा बाजारात जाऊन येते पटकन, थोडं सामान आणायचं राहिलं होतं। यश दादा येणार आहे ना? हां, तू गाडी घेऊन जा आणि पटकन ये, तू आल्याशिवाय काय घरातली कामं सुरू होणार नाही। हो सासूबाई, लगेच येते। रूपा ते अगं देवकी, अगं ही अगं तिचा भाऊ येणार आहे जेवायला, बाहेरचा माणूस। काय देवकी? खरे काका चला, ते रिक्षाच्या मागे चला, लवकर चला। उचल उचल मम्मा, फोन उचल। बोल ग रूपे। अगं मम्मा, आता फक्त आपणच बोलायचंय, बाकीच्या सगळ्यांची बोलतीच बंद होणार आहे। सांभाळून ग बाई, तुझी ती अक्की महाजाबाज बाई आहे। छे, तिचंच नाक कापलंय मी, ती पूजा गेली पळून। काय सांगतेस, आस नाही भास नाही अशी कशी पळून गेली? मीच भडकवलं तिला। शाबास, आत्ता खरी माझी मुलगी शोभतेस। तोंड काळं पडलं की नाही ते महामायेचं? पडेल पडेल, अजून भिंग फुटायचं आहे। ते फुटलं आणि लफ्फेदार साडीवालीचं तोंड काळं पडलं ना की मला लगेच कळव। मम्मा हयगय करू नकोस, मला पाहायचंय तिचं ते तसलं थोबाड। मज्जा येईल ना मम्मा? साधी सुधी मज्जा नाही, अगदी मसालेदार खमंग मज्जा येणार आहे। त्या अक्काच्या चेहऱ्यावरचा माज खाली पडून असा खळखळ फुटला पाहिजे, तेव्हा मला खरी मज्जा येईल। मम्मा तेच होणार आता, पूजाबाई गेल्यात ना, त्या लावतील ना दिवे, झेंडाच गाडून ये। बरी बातमी दिली सा, चव सुधारली तोंडाची। बाय बाय। माझी पण किती वेळ लागणार अजून? एक मिनिट। Thank you.
घाबरलीस का इतकी? मी पण तिकीटच नाही लागले. कोल्हापूर ते नागपूर इकॉनॉमी क्लास. आई अगं, हे मी माझ्यासाठी नाही काढलंय, माझ्या मैत्रिणीसाठी. हे बघ ना, याच्यावर माझं नाव नाहीये. बघ, मंगला भोईर. कुठे राहते ही मंगला? कुणीही कुठेही जाणार नाही. कुणी आता खूप चुप माझ्या बरोबर घरी जायचं. अग, पण माझं ऐक. मला सांग, तुला लवकर का बोलवलं आज जेवायला? आपला यश आहे ना, तो येणार आहे आज जेवायला म्हणून. ओके, म्हणजे आज आभार प्रदर्शनाचा सोहळा वगैरे आहे काय? तुम्ही मी गंमत करतोय, चांगला मुलगा आहे तो यश. केव्हा येणार आहे? येईलच एवढ्यात. अहो, आपली पूजा आहे ना, तिचं लग्न ठरवलंय त्याच्याशी. ठरलं का लग्न? बरं, तर मी काय करायचं? देवा दंडवत नुसत. अहो बरं, तुम्ही चहा घेणार का? मी लगेच. नको. हो, तुम्हाला माहितीये का, मामनजींना पण मुलगा पसंत आहे. मग तर प्रश्नच मिटला. यशवंत सरदेशमुखला विचारतोय कोणी या घरामध्ये? जयवंत दादा तरी आहे का घरात? नाही, मुलीचे वडील आहेत ना ते. ते सकाळपासूनच कुठेतरी बाहेर गेले. आणि आपल्याला माहितीये ना सगळं. कशाला उगाच अक्का साहेबांच्या जखमेवरची खपली काढायची? ह्या घरात सगळ्यांना काळजी आहे ती फक्त अक्का साहेबांची. अहो, असा काय सूर लावलाय तुम्ही आज? चुकीचं बोलतोय मी. सोहम आणि रोहितच्या लग्नाच्या वेळी तरी मला कोणी विचारलं होतं? घरातला कर्ता पुरुष नुसता नावापुरता, सगळ्याच्या कर्त्या करविता ना अक्का साहेब. तुम्ही ना उगाच चिडताय. अहो, मुलाच्या लग्नात सुना आपल्या घरी येतात, त्या आपल्या वळणाच्या आहेत की नाही हे एक स्त्री समजू शकते की नाही? पण मुलीचं तसं नसतं हो, ती दुसऱ्याच्या घरी पाठवायची असते. आणि खरं सांगू का, मला खात्री आहे तुमचा विचार घेतल्याशिवाय अक्का साहेब कुठलाही निर्णय पक्का करायचे नाहीत. अहो खर, तुम्ही
यश यश आले। अरे यश ये आपको नमस्कार। नमस्कार ये बस बस मुद्दाम लवकर आल। रूपा ए रूपा आजोबांना घेऊन ये गं बाळा। सांग यश आले कशी आजोबांची तब्येत? ही इज फाईन। त्या दिवशी यश तू नसतास तर तुझे मनापासून आभार मानायचे। खरंय रे त्या दिवशी काही म्हणजे काही सुचत नव्हतं आम्हाला। येत आहेत ना आजोबा? रूपा कशी आहेस? मला काय होतंय? बरी आहे मी। अक्का साहेब आल्या। बस बस फार उशीर नाही ना झाला आम्हाला? नाही काकू मी नुकताच आलोय। कल्याणी बरी आहेस ना? मी बरी आहे दादा, तू कसा आहेस? ठीक। पूजाला विचारती कशी आहे ते? आल्यापासून मान वर नाही केली तिने। अग लाजल्या पूजा वंश। साहेब तुम्ही आता कुठून येता?